हॅलो फ्रेंड्स, कसे आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की 36 जर चेस्ट असेल तर प्रिन्सेस कटचा आकार कसा द्यायचा किंवा ते मध्यापासून अंतर किती वर घ्यायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग लगेचच आजचा व्हिडिओ स्टार्ट करूयात. आकार, तर हा जो गळा आहे आणि हे जे आपली ब्लाऊजची लेंथ आहे ह्या दोन्हीचा आपल्याला मध्य काढायचा आहे पहिल्यांदा. तर हे बघा, हे असा मध्य काढलेला आहे, बरोबर इथं आलेला आहे आणि इथून पुढे आपल्याला घ्यायचं आहे. आता आपण जे चार्टनुसार मी तुम्हाला सांगितलं होतं, मी तुम्हाला एक ब्लाऊजचा चार्ट पण अपलोड केलेला आहे प्रिन्सेस कटचा, की मध्यापासून अंतर किती, मध्यापासून जो पॉइंट आहे तो किती अंतरावर घ्यायचा त्याच्यासाठी. तर तो पण जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण नक्की बघा, त्याच्यामध्ये कळेल की प्रिन्सेस कटचा आकार आपल्याला मध्यापासून किती इंचावर घ्यायचा आहे ते. तर इथं मी घेत आहे 4 इंच, 36 ब्लाऊज आहे, ब्लाऊजची चेस्ट आहे त्याच्यामुळे मी इथं घेत आहे 4 इंच. आणि हा जो आर्म होल तयार केलेला आहे आपण, त्याच्या पुढे घ्यायचा आहे आपल्याला 1/2 इंच. आणि ही जी कंबर आहे तिथून पण मी 4 इंचावरच घेणार आहे पहिल्यांदा. तर हे असे आपले 3 पॉइंट निघालेले आहेत. आणि हा जो कमरेचा 4 इंचावर मार्क केलेला आहे त्याच्या पुढे आपल्याला आणखीन 2 इंच वाढवायचं आहे. तर हे असे आपले, हा जो पहिल्यांदा आपण 3 पॉइंट दिलेले आहेत ते पहिल्यांदा आपण जोडून घेऊयात. तर हे अशा प्रकारे जोडलेले आहेत. आणि नंतर इथून आपल्याला द्यायचा आहे प्रिन्सेसचा आकार अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपल्या इथं प्रिन्सेस कटचा आपण आकार दिलेला आहे. आता आपल्या इथं आपण 2 इंच वाढवलं आहे तर ते पण आपल्याला पुढे वाढवावं लागणार आहे. जर ते वाढवलं नाही किंवा जर आपण विसरलात तर ते आपल्याला फिटिंगसाठी ब्लाऊज करताच येणार नाहीये ते, त्याच्यामुळे आपल्याला 2 इंच पुढे वाढवावं लागणार आहे. तर अशा प्रकारे 2 इंच वाढवलेला आहे आणि असं आपल्याला क्रॉस लाईन तिरकस जोडून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे आपलं जोडून घेऊन झालेलं आहे. याच्यामध्ये जर तुमचे काही डाऊट असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर अशा प्रकारे झालं आहे, आपण आता याला कटिंग करूत. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हे आपलं कटिंग होत आहे, हा प्रिन्सेसचा आकार कट करूयात. आता हा गळ्याची बाजू आणि इथून वर आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे. इथं हे 1/2 इंच वर घेतलं आणि नंतर इथं पण एक क्रॉस लाईन द्यायची आहे आपल्याला तिरकस अशा प्रकारे. आणि आता हे पण आपल्याला कट करायचंय. तर अशा प्रकारे आपली प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, त्याच्यामुळे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळून जाईल. तर चला मग मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.